आवडतं मला यायला, रमतो जास्त इथे आपण. आणि माणसाचा स्वभावच तसा असतो ना की जिथे आपल्याला जास्तीत जास्त कम्फर्टेबल वाटतं तिथे आपण जास्तीत जास्त वेळ असतो, त्यामुळे मी इथे अनेक वेळा आलेलो आहे. त्यामुळे इथला मातीचा कण आणि कण पवित्र आहेच आहे, मावळ्यांच्या रक्ताने झालेला. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लचक मराठी. सिंहगडावर आहोत आपण आणि निमित्त सुभेदार या चित्रपटाचं. अजय पुरकर सर आहेत, म्हणजे काय वातावरण आहे, गारवा पाऊस, रिमझिम पाऊस आणि बालूसरेंची समाधी आणि सुभेदार चित्रपटाचं निमित्त आणि तुमच्यासोबत गप्पा मारतोय. खरंच इथे किती शांतता आणि मनशांती मिळते वातावरण. असं म्हणतात की तानाजीरावांनी इथे पडले तानाजीराव म्हणून ही समाधी आहे. तर साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो जो योद्धा जिथे जिथे पडला तिथे तिथे त्यांच्या त्यांच्या समाध्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं की इथे तानाजीराव पडले त्या युद्धामध्ये आणि म्हणून इथे त्यांची समाधी आहे. आणि अनेक वेळा मी इथे येऊन गेलेलो आहे लहानपणापासून. मी म्हटलं तसं, मी मोजलंच नाही आता किती वेळा आलो मी सिंहगडावरती, पण अनेक वेळा येऊन गेलेलो आहे. आणि शक्यतो अशा ऑड वेळेस मी येतो की इथे कोणी नसतं, त्यामुळे मनात येईल तितक्या वेळ बसता येतं. पण दोन वेळा तर मी नक्कीच आलो आहे, म्हणजे फत्तेशिकसच्या शूटिंगच्या आधी आलो होतो त्यांचे आशीर्वाद घ्यायला आणि त्यानंतर मी आत्ता सुभेदारच्या शूटिंगच्या वेळी आलो. आलो त्यांच्यासमोर, एक 10 मिनटं बसलो डोळे मिटून आणि त्यांच्याशी काय बोलायचं होतं ते बोललो आणि निघून गेलो. तर जे काही दिसतं तुम्हाला चित्रपटामध्ये, जे फत्तेशिकस्त असेल किंवा शेर शिवराज असेल किंवा हा चित्र सुभेदार असेल, तर तुम्हाला ते जे काही सगळं दिसतं आहे तेच आहे की जे त्यांनी सांगितलेलं असतं, जे माझ्या डोक्यात येतं, जी संहिता लिहिलेली आहे, त्या बरहुकूम जे तुम्हाला आम्हाला दाखवायचं आहे ते आम्ही दाखवतो की ऑडियन्स म्हणून की हा इतिहास होता आहे, असे लोक होती, हे असे बोलायचे. या सगळ्या गोष्टी खूप आमच्यासाठी खूप अपरूप आहे, पण ते असं वाटतं की हे जे आम्हाला वाटतं अपरूप ते लोकांनाही कळावं, लोकांनी त्याचा आनंद घ्यावा म्हणून आपण आत्ता वाचन केलं की गोनीदांच्या भाषेची एक काय होती, ते किती सुंदर लिहायचं आणि एक चित्र उभं राहिलं. ते वाचताना सुद्धा माझ्यासमोर सिंधुदुर्ग होता, मग ती ढासळलेली भिंत होती, मग तो बुरुज होता, मग त्या मुलीने तिथनं उडी मारली ते होतं आणि मी खूप डिस्टर्ब होतो ते वाचताना. त्यामुळे मी त्याला असं वाचतानाच आधी म्हटलं की तू नाबराचं मूल का वाचतेस तू, म्हणलं नाही तेच सांगितलं आहे म्हणून, ठीक आहे वाचा म्हणलं. तर हे सगळे भयंकर असे इमोशनल प्रसंग आहेत शिवचरित्रातले आणि त्यामुळे आमच्यासाठी ज्याला आपण इंग्रजीत बायबल म्हणतो ते पुस्तक आमच्यासाठी बायबल आहे, इट्स अ बायबल फॉर अस. पण इकडे तुम्ही म्हणालात की अनेकदा येऊन गेलात, पण प्रत्येक वेळी एक वेगळी अनुभूती असेल. शांत वाटतं, बेसिकली शांत वाटतं. आणि मी मुळातच निसर्गात रमणारा माणूस आहे, म्हणजे मला अरण्य, गड, किल्ले असंच जास्त आवडतं. त्यामुळे मी विशाळगडच्या पायथ्याशी पण आंब्यात घर बांधलंय तेही असंच आहे, 25 एकर फॉरेस्ट आहे, मागे टायगर रिझर्व्ह आहे, गवे येत असतात माझ्या घराच्या आजूबाजूला. त्यामुळे मी त्या ह्याच्यातला माणूस आहे, मला ते मॉल आणि AC वगैरे नाही जमत. त्यामुळे आवडतं मला यायला, रमतो जास्त इथे आपण. आणि माणसाचा स्वभावच तसा असतो ना की जिथे आपल्याला जास्तीत जास्त कम्फर्टेबल वाटतं तिथे आपण जास्तीत जास्त वेळ असतो. त्यामुळे मी इथे अनेक वेळा आलेलो आहे. अनुभूती वेगळी असंच काही नाही, पण शांती मिळते. आणि जितकी लोकं कमी असेल तितकं जास्त फोकस करता येतं की एकतानता साधता येते इथे, जे काही एक व्हायब्रेशन्स असतात त्याच्याबद्दल. आणि याचा तुम्हाला गायनाची तर आवड आहे, तर त्याच्यातही तितका शांततेचा आणि सगळ्या परफॉर्मिंग आर्ट्समध्ये त्याचं आहे की तुम्ही एकचित्त कसे होता किंवा त्या गोष्टीशी तादात्म्य तुमचं किती पावता तुम्ही, त्याच्यावरती तुमची कला किती चांगली आहे ते ठरतं. गाणं असेल, अभिनय असेल, कारण एकरूप झाल्याशिवाय हे होऊच शकत नाही ना, एस्पेशली ह्या चित्रपटांमध्ये. मी जेव्हा एक शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट घालून अभिनय करतो ते कंटेम्पररी अभिनय, कंटेम्पररी कॅरेक्टर असतं. ह्याच्यासाठी खूप विचार करावा लागतो की कशी भाषा असते, कसे बोलले असतील, आणि तरी ते मेक बिलीव्ह करायला लागतं. तो ते चॅलेंज असतं. आपलंच वाटलं नाही तुला हे पात्र तर तू का जाशील चित्रपटात. आणि तो प्रश्नही तो होता की इथे येण्याचा किंवा या भूमिकेसाठीही तितकीच ती मदत असेल किंवा इथे येऊन
ते अनुभवणं, कारण इथेच तो सगळा वावर हो, अर्थात ह्या ठिकाणीच तर ते युद्ध झालं ना, त्यामुळे इथल्या इथला मातीचा कण आणि कण पवित्र आहेच आहे मावळ्यांच्या रक्ताने झालेला. छान वाटलं इथे येऊन आणि तुम्हा सगळ्यांसोबत या वास्तूमध्ये ते सगळं अनुभवणं, अविस्मरणीय अनुभव आमच्या सगळ्यांसाठीच ठरलेला आहे, आम्हाला कायमच मिळत असतो. पण म्हणूनच मी म्हटलं की तो जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा यासाठी हा सगळा अट्टाज आपण प्रत्येक वेळी करतो की प्रतापगड असेल, या चित्रपटाच्या निमित्ताने आपण सिंहगड करतो आहोत, पण हे सातत्याने होत राहतं. शुभेच्छा सुभेदार या चित्रपटासाठी आणि अर्थातच तुमच्या आजवरच्या ज्या भूमिका आहेत, विशेष करून जे दिग्पालचे चित्रपट आहेत त्याच्यातले, तर याही चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.